नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लावले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे, आयात कमी व्हावी किंवा निर्यात कमी व्हावी यासाठी लावले जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे, ज्याला आपण जकाती किंवा बिगर जकाती अडथळे असं म्हणतो, हे अडथळे आपण समजावून घेतले आहेत. जकाती आणि जकातींचे प्रकार देखील आपण बघितलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण जकातींचे होणारे परिणाम समजावून घेणार आहोत. जकातींचे परिणाम आपण आंशिक समतोलाच्या आधाराने समजावून घेणार आहोत. हा आंशिक समतोल आहे. आंशिक समतोल अशा अर्थानं की आपण इथं एका विशिष्ट वस्तूवर सरकारने लावलेल्या जकातीचे परिणाम समजावून घेतो आहोत, म्हणून त्याला आंशिक समतोल असं म्हणायचं. जर आपण सर्व वस्तूंवर एकत्रितरित्या, सर्व वस्तूंच्या आयातीवर किंवा निर्यातीवर एकत्रितरित्या लावलेल्या जकातींचे परिणाम जर आपण एकत्रितपणे समजावून घेतले, तर तो जनरल इक्विलिब्रियम, सामान्य समतोल होईल. इथे आपण तसं करत नाही आहोत. इथे आपण एका विशिष्ट वस्तूवर लावलेले जकातीचा परिणाम समजून घेणार आहोत, म्हणून तो आंशिक समतोल आहे. ओके, तर आपण जकातींचे हे परिणाम सामान्यतः किंमत परिणाम, उत्पन्न परिणाम, पुनर्वितर परिणाम, ग्राहक संतोषाधिक्यावर होणारा परिणाम, विक्रेत्याच्या संतोषाधिक्यावर होणारा परिणाम, उपभोगावर होणारा परिणाम आणि अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादनावर होणारा परिणाम, या अनुषंगाने हे परिणाम आपण समजावून घेतो आहोत. इथे आता आकृतीमध्ये उभ्या अक्षावर आपण वस्तूची किंमत विचारात घेतली आहे आणि आडव्या अक्षावर आपण मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय, या दोन गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत. आकृतीमध्ये DD हा मागणी वक्र आहे आणि SS हा त्या विशिष्ट वस्तूचा पुरवठा वक्र आहे. हा विशिष्ट वस्तूचा मागणी वक्र आहे आणि हा विशिष्ट वस्तूचा पुरवठा वक्र आहे. हे दोन्ही वक्र ई बिंदूमध्ये एकमेकाला छेदतात आणि जर अर्थव्यवस्था पूर्णपणे बंदिस्त असेल तर अशा अर्थव्यवस्थेमध्ये या ई बिंदूद्वारे प्रस्थापित होणारी किंमत निश्चित होते आणि त्या किमतीपाशी अर्थव्यवस्थेमध्ये असणारा मागणी आणि पुरवठा संतुलित होतो. परंतु ही अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था आहे असं आपण गृहीत धरतो आहोत आणि या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारच्या जकाती नसताना, कोणत्याही प्रकारच्या जकाती नसताना आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या विशिष्ट वस्तूची किंमत समजा PW इतकी आहे, OPW इतकी आहे. ओके, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या विशिष्ट वस्तूची किंमत OPW इतकी आहे आणि अर्थव्यवस्था मुक्त आहे, कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये PW इतकी किंमत असताना त्या अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकांचा पुरवठा हा ए बिंदूपाशी निश्चित होईल आणि त्यावरून अर्थव्यवस्थेमध्ये ओकी इतके उत्पादक आपल्या वस्तूंचं उत्पादन करत आहेत, त्या वस्तूचं उत्पादन करत आहेत, मात्र अर्थव्यवस्थेमधली एकूण डिमांड PWB एवढी निश्चित होईल किंवा बी बिंदूवर निश्चित होईल. अर्थव्यवस्थेमध्ये PWB एवढी डिमांड आहे आणि ही डिमांड मात्र अर्थव्यवस्थेमधले एकूण उत्पादक आणि आयात यांच्या माध्यमातून भरून काढली जात आहे. त्यामुळे OW इतकं देशांतर्गत उत्पादकाने केलेलं उत्पादन आणि Q Q3 या Q पासून Q3 इतकी आयात या माध्यमातून ही डिमांड पूर्ण केली जात आहे. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमधले सध्याचं उत्पादन त्या वस्तूचं ओकी इतकं आहे आणि OQ Q3 एवढी आयात होते आणि अर्थव्यवस्थेमधली एकूण OQ3 एवढी डिमांड पूर्ण होते. आता या सिच्युएशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये समजा सरकारनं PWP1 एवढा कर लावला, एवढा टॅक्स लागू केला, एवढा कर लागू केला. आता PWP1 एवढा जर कर सरकारनं लागू केला तर त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम कोणकोणते आहेत वेगळ्या घटकांवर, ते आपण इथं आता समजावून घेतो आहोत. सर्वप्रथम PWP1 एवढा कर लावल्यामुळे PWP1 किंवा ही लावलेली जकात, जर आपण जकात असं म्हणतो, आयाती वस्तूच्या आयातीवर जकात लावली आहे आणि या ही जकात लावल्यामुळे, जकात हा अप्रत्यक्ष कर आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण कराची रक्कम आता आपण असं गृहीत धरतो आहे की ग्राहकांवर शिफ्ट केली जाते, त्यामुळे वस्तूंच्या किमती आता OPW पासून OP1 इतक्या वाढल्या. ओके, वस्तूंच्या किमती आता OPW पासून, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वस्तूंच्या किमती OPW आहेत, परंतु आपल्या देशामध्ये PWP1 एवढी जकात लावल्यामुळे आपल्या देशामधल्या त्या वस्तूंच्या किमती मात्र OP1 इतक्या वाढल्या. आता OP1 इतक्या वाढल्यामुळे काय झालं ते एक एक परिणाम आपण समजावून घेऊया. सर्वप्रथम झाला आहे तो किंमत परिणाम. ओके, किमतीवर काय परिणाम झाला? किंमत
PWP1 एवढी वाढली. ओके, किंमत PWP1 इतकी वाढली. ही जी किमतीमधली वाढ आहे यालाच किंमत परिणाम असं म्हणतात. हा किंमत परिणाम आहे, PWP1 हा किंमत परिणाम आहे. ओके, वस्तूची किंमत तेवढ्या प्रमाणात वाढली आणि त्यामुळे किमती वाढल्या, वस्तूच्या एकंदरीत वाढलेल्या ह्या किमतींना आपण किंमत परिणाम असं म्हणतो आहोत. ओके, दुसरा परिणाम उत्पादन परिणाम, अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकांवर होणारा परिणाम. ओके, अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादनावर काय परिणाम होतो आहे, इथे आता वस्तूची किंमत OPP1 झाल्यामुळे इथे आता अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकाने आपला सप्लाय वाढवलेला दिसतो आहे. इथे आता पुरवठा ए बिंदूवरून एफ बिंदूपर्यंत सरकला आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकाने आपला पुरवठा OQ वरून OQ1 असा वाढवला आहे. पूर्वी जकात लागू करण्यापूर्वी तो OQ असा होता, आता जकात लागू केल्यानंतर तो पुरवठा किंमत वाढवून मिळाली आणि किंमत वाढवून मिळाल्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकाने आपला पुरवठा OQ1 एवढा वाढवला. ओके, हा जो अर्थव्यवस्थेमधल्या एकूण पुरवठ्यामध्ये किंवा उत्पादनामध्ये म्हणूया, ही जी वाढ झाली आहे, ही जी वाढ झाली आहे QQ1, हा आहे उत्पादन परिणाम. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमधला QQ1 हा अर्थव्यवस्थेमधला उत्पादन परिणाम आहे. अर्थव्यवस्थेमधलं उत्पादन QQ1 इतकं वाढलं. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेचा QQ1 हा उत्पादन परिणाम आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की जकाती आयातीवर लावलेल्या जकातींचा अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन व्यवस्थेवर होणारा परिणाम सकारात्मक असतो किंवा चांगला असतो. अर्थव्यवस्थेमधलं उत्पादन वाढतं असं म्हणता येतं. हा झाला उत्पादन परिणाम. आता तिसरा परिणाम आपण समजावून घेऊया, उत्पन्न परिणाम. ओके, उत्पन्न परिणाम कोणाचा, उत्पन्न कोणाचं, तर उत्पन्न सरकारचं. इथे जकाती लावल्यामुळे सरकारला मिळणारं उत्पन्न आपण विचारात घेतो आहोत, त्या अर्थानं आपण हा रेव्हेन्यू इफेक्ट उत्पन्न परिणाम विचारात घेतो आहोत. जकाती लावण्यापूर्वी सरकारला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नव्हतं या जकातींपासून, कारण जकाती शून्य होत्या. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधली किंमत PW इतकी होती आणि त्याच किमतीला देशांमधल्या वस्तू विकल्या जात होत्या. देशांमधले उत्पादक आणि आयात या दोन्ही माध्यमातून ही डिमांड पूर्ण होत होती आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची जकात नव्हती, त्यामुळे सरकारला उत्पन्न नव्हतं. परंतु आता मात्र PWP1 एवढ्या प्रमाणामध्ये जकाती लावल्यामुळे सरकारला आता जकातींपासून उत्पन्न मिळते. किती मिळते, अर्थव्यवस्थेमधला जो एकूण पुरवठा आहे किंवा एकूण मागणी आहे ती आता OQ2 इतकी आहे. OQ2 इतकी मागणी आहे, बरोबर ना. ही OQ इतकी या जी बिंदूद्वारे निर्धारित झालेली OQ2 इतकी ही जी मागणी आहे, या मागणीपैकी OQ1 एवढा पुरवठा देशामध्ये उत्पादक करतायत आणि Q1 Q2 एवढा पुरवठा आयातीमधून होतो आहे. ओके, सरकार फक्त Q1 Q2 एवढ्यावरच जकात लावू शकते, देशामधल्या पुरवठादारांवर नाही. त्यामुळे सरकारला या Q1 Q2 एवढ्या भागावरच फक्त जकाती लावता येत आहेत. ओके, त्यामुळे काय होतं आहे, सरकारला हे एवढी नगरसंख्या म्हणजे Q1 Q2 गुणिले जकातीची रक्कम म्हणजे PWP1 किंवा CF असं म्हणू आपण, CF आणि PWP1 दोन्ही सारखेच आहेत, या दोघांच्या गुणाकारा इतकं सरकारला उत्पन्न मिळते. म्हणजेच चौकोन FCD1G, चौकोन FCD1G हा एवढा चौकोन जो आहे, या चौकोना इतकं उत्पन्न सरकारला उपलब्ध होत आहे. त्यामुळे हा चौकोन जो आहे तो उत्पन्न परिणाम दर्शवतो, जकातींचा उत्पन्न परिणाम दर्शवतो. सरकारला यातून तेवढ्या प्रमाणात उत्पन्न उपलब्ध होत आहे. ओके, त्यामुळे जकातींचा उत्पन्न सरकारच्या दृष्टीकोनातून होणारा उत्पन्न परिणामसुद्धा सकारात्मकच असतो, सरकारला अधिक प्रमाणात त्यातून उत्पन्न उपलब्ध होतं. तिसरा परिणाम आपण बघूया, उपभोग परिणाम. ओके, उपभोग परिणाम, अर्थव्यवस्थेमधल्या आयातीवर लावलेल्या जकातींचा त्या वस्तूच्या अर्थव्यवस्थेमधल्या उपभोगावर काय परिणाम होतो तो आपण उपभोग परिणामांमधून समजावून घेणार आहोत. लक्षात घ्या, जकाती लावण्यापूर्वीची किंमत PW जी आंतरराष्ट्रीय पातळीवरची किंमत आहे, बरोबर, त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये PWB किंवा OQ3 एवढी मागणी होती आणि तेवढाच पुरवठा होता, कारण OQ एवढं देशामधले उत्पादन होतं आणि Q3 एवढं काय होतं, आयात होती. त्यामुळे देशामधल्या लोकांचा उपभोग जो होता तो OQ3 इतका होता. देशामधले व्यक्ती किंवा देशामधले नागरिक त्या वस्तूचा OQ3 इतका उपभोग घेत होते
आता वस्तूची किंमत वाढली, वस्तूची किंमत जकात लावल्यामुळे वस्तूची किंमत आता P1 अशी झाली किंवा OP1 अशी झाली. त्यामुळे काय झालं, त्यामुळे आता अर्थव्यवस्थेमधला जो एकूण पुरवठा आहे तो OQT इतका झाला आहे. O पासून Q2 इतका झालेला आहे OQ2. आता हा जो OQ2 इतका झाला आहे तो पूर्वीपेक्षा कमी झाला आहे, म्हणजेच लोकांचा उपभोग जो पूर्वी OQ3 इतका होता तो उपभोग आता OQ2 इतका झाला आहे, कमी झाला आहे. ओके, त्यामुळे हा Q2 Q3 हा जो आहे तो आहे उपभोग परिणाम Q2 Q3. ओके, आणि हा कसा आहे, हा मायनस आहे, निगेटिव्ह आहे. ओके, कारण उपभोग वाढला नाही आहे, कमी झाला आहे जकाती लावल्यामुळे. पूर्वी लोक OQ3 इतक्या वस्तूंचा उपभोग घेत होते, नगरसंख्येचा उपभोग घेत होते, आता मात्र OQ2 इतक्याच नगरसंख्येचा उपभोग घेतात, म्हणजे Q2 Q3 एवढ्या प्रमाणात लोकांचा, नागरिकांचा त्या वस्तूचा उपभोग कमी झाला. याचा अर्थ जकातींचा देशातल्या नागरिकांच्या उपभोग होणारा परिणाम कसा आहे, निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. ओके, हा झाला उपभोग परिणाम. आता आपण बघूया पुनर्वितरण परिणाम. पुनर्वितरण परिणाम म्हणजे काय, तर देशातल्या उत्पादकांचं उत्पन्न आणि आयातदारांचं उत्पन्न यांच्यामध्ये जे बदल झाले आहेत ते बदलांचं स्वरूप म्हणजेच पुनर्वितरण परिणाम. ओके, पूर्वी काय होत होतं, पूर्वी म्हणजे जकाती लावण्यापूर्वी जेव्हा अर्थव्यवस्थेमधली वस्तूची किंमत PW इतकी होती, त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये OQ एवढं वस्तूंचं उत्पादन होत होतं आणि Q3 एवढी नगरसंख्या लोक आयात करत होते. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या त्या वस्तूच्या उत्पादकांचं उत्पन्न होतं OPWAQ, अर्थव्यवस्थेमधल्या लोकांचं उत्पादकांचं उत्पन्न त्या वस्तूच्या OPWAQ इतकं होतं उत्पादकांचं, बरोबर आहे. आणि आयातदारांचं उत्पन्न होतं AQ Q3 B या चौकोना इतकं, बरोबर आहे. AQ Q3 B हे कोणाचं होतं, आयातदारांचं उत्पन्न, बरोबर आहे. आणि हे कोणाचं होतं, उत्पादकांचं, देशातल्या उत्पादकांचं उत्पन्न, बरोबर ना. आता देशातल्या उत्पादकांचं उत्पन्न तुलनेनं कमी होतं आणि आयातदारांचं उत्पन्न जास्त होतं, बरोबर. इथे आता जकात लावल्यामुळे काय झालं, जकाती लावल्यामुळे देशामधल्या उत्पादकांचं उत्पन्न काय झालं, देशामधल्या उत्पादकांचं उत्पन्न झालं काय झालं, ते आता OP1 FQ1, बरोबर ना, OP1 FQ1, बरोबर, OP1 FQ1 एवढं उत्पन्न झालं, म्हणजे देशामधल्या उत्पादकांचं उत्पन्न काय झालं, त्या वस्तूच्या वाढलं, बरोबर. आणि इथं मात्र आयातदारांचं उत्पन्न जे AQ Q3 B हा जो आयत आहे, या आयता इतकं होतं, त्या आयताचं क्षेत्रफळ मगाशी जास्त होतं, आता मात्र त्यांचं उत्पन्न CQ1 Q2 D1 एवढंच झालं आहे, लक्षात घ्या हे. कारण हा वरचा भाग करांचा भाग आहे जो सरकारकडे गेला, आयातदारांना फक्त चौकोन काय मिळाला, चौकोन CQ1 Q2 D1, बरोबर, CQ1 Q2 D1. आणि हा जो चौकोन आहे, या चौकोनाचं क्षेत्रफळ नक्कीच AQ Q3 B या पहिल्या चौकोनापेक्षा मोठं, म्हणजे पहिल्या आयातदारांच्या उत्पन्नापेक्षा आताचं आयातदारांचं उत्पन्न कमी झालं आहे. आताचं आयातदारांचं उत्पन्न घटलं, जकातीनंतर आयातदारांचं उत्पन्न घटलं आणि देशामधल्या उत्पादकांचं उत्पन्न काय झालं, वाढलं. यालाच उत्पन्नाचं पुनर्वितरण असं म्हणतात. हा आहे उत्पन्नाचा पुनर्वितरण परिणाम. ओके, की ज्यामुळे देशामधल्या उत्पादकांचं उत्पन्न काय झालं, वाढलं, वाढण्यास मदत झाली. ओके, हा आहे उत्पन्नाचं पुनर्वितरण परिणाम. ओके, पुनर्वितरण परिणाम असं आपण त्याला म्हणतो, उत्पन्नाचं पुनर्वितरण त्यामधून घडून आलं. ओके, लक्षात आलं, म्हणजे इथं आयातदारांचं उत्पन्न, आयातदारांच्या दृष्टिकोनातून उत्पन्न घटलं, आयातीचा नकारात्मक परिणाम झाला आयातदारांच्या उत्पन्नावर, देशामधल्या उत्पादकांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम झाला, आणि हे जे त्यांचं उत्पन्न कमी होऊन त्यांचं उत्पन्न वाढलं, त्यामुळे यालाच उत्पन्नाचा पुनर्वितरण परिणाम असं म्हणतात. उत्पन्नाचं इथे पुनर्वाटप घडून आलं, ठीक आहे. पुढचा परिणाम आपण बघूया, ग्राहक संतोषाधिक्याचा वरचा परिणाम. ग्राहकाचं संतोषाधिक्य म्हणजे काय, जेव्हा ग्राहकाला त्याने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा किंवा बाजारपेठेमध्ये अपेक्षित असणाऱ्या किमतीपेक्षा ज्यावेळेला कमी किमतीला वस्तू मिळते, त्यावेळेला त्याचं हे वाढतं, काय, संतोषाधिक्य वाढतं असं आपण म्हणतो, बरं ना. इथं ग्राहकांच्या संतोषाधिक्यावर काय परिणाम झाला आहे आपण थोडक्यात समजावून घेऊया. ओके,
पूर्वी ग्राहकांना लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधल्या PW किंमत असताना ग्राहकांना मिळणं, ग्राहक अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादकांचा पुरवठा होता ए इतका, म्हणजे OQ इतका, ओके, आणि ग्राहकांना OB इतकी किंमत उपलब्ध होत होती, ओके. आता इथं ई ही हा जो बिंदू आहे, ओके, हा बिंदू बाजारपेठेमधल्या मागणी पुरवठ्याचा बिंदू आहे, ओके. इथं आता हा जो डी या बिंदू असून जो ट्रायंगल तयार होतो, DPWB, ओके, DPWB हा जो ट्रायंगल तयार होतो आहे, कुठला ट्रायंगल, ट्रायंगल DPWB हा जो मोठा ट्रायंगल तयार होतो आहे, तो जकाती बसवण्यापूर्वीच्या कालखंडामधला ग्राहकांचा संतोषाधिक्य आहे, ओके. DPWB हे ग्राहकांचं संतोषाधिक्य आहे. पहिल्या ग्राहकाला वाटतं एवढी किंमत आपल्याला द्यायची आहे, पण ॲक्च्युली एवढी द्यावी लागते, त्यामुळे त्याला एवढं मिळतं. दुसऱ्या ग्राहकाला एवढी किंमत द्यावीशिवाय द्यायची ही तयारी असते, पण त्याला एवढं मिळतं का दुसऱ्या नगाला म्हणून. त्यामुळे ग्राहकांचं संतोषाधिक्य संपूर्ण बेर्ज या ट्रायंगलच्या बेर्जेमधनं किंवा त्रिकोणाच्या बेर्जेमधनं आपल्याला ग्राहकांचं संतोषाधिक्य कळतं. जकात लावण्यापूर्वीचं ग्राहकांचं संतोषाधिक्य एवढं आहे. आता जकात लावल्यानंतर काय होतं, जकात लावल्यानंतर ग्राहकांचं संतोषाधिक्य केवढं होतं, DP1G ट्रायंगल, इथे ट्रायंगल DP1G म्हणजे इथे हा जो DP1G हा जो ट्रायंगल आहे, हा जो त्रिकोण आहे, त्याचं क्षेत्रफळ पूर्वीच्या क्षेत्रफळाच्या नक्कीच कमी आहे. त्यामुळे ग्राहकांचं संतोषाधिक्य काय झालं, घटलं, ओके. त्यामुळे ग्राहकांचं संतोषाधिक्यावर झालेला परिणाम कसा आहे, नकारात्मक आहे. आता विक्रेत्यांचं किंवा उत्पादकांचं संतोषाधिक्य, त्यांच्या संतोषाधिक्याच्या आपल्या बाबतीत काय झालं, पूर्वी ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधली किंमत PW हीच बाजार देशाच्या बाजारपेठेमधली किंमत होती, त्यावेळेला त्या किमतीला देशामध्ये उत्पादक आपल्या वस्तू विकत होते आणि त्यांना PWSA या त्रिकोणा इतकं संतोषाधिक्य मिळत होतं. आता काय झालं, आता त्यांना किंमत वाढवून मिळाली अनायसे, ती OP1 झाली. OP1 झाल्यामुळे त्यांचं संतोषाधिक्य आता P1SF ओके या त्रिकोणा इतकं झालं. हा पूर्ण त्रिकोण P1SF हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणा इतकं झालं, त्यांचं संतोषाधिक्य झालं. याचा अर्थ उपभोक्त्याचं विक्रेत्यांचं संतोषाधिक्य काय झालं, वाढलं. ग्राहकांचं संतोषाधिक्य कमी झालं होतं, बरं, निगेटिव्ह इफेक्ट झाला होता. इथे उपभोक्त्या संतोषाधिक्यावर काय झालं, पॉझिटिव्ह इफेक्ट झालेला दिसतो, सकारात्मक परिणाम झालेला दिसतो, ओके. आत्ताच्या या आकृतीवरून आणि या स्पष्टीकरणावरून आपण जकातींचे अर्थव्यवस्थेमधल्या वेगळ्या घटकांवर होणारे परिणाम थोडक्यात समजावून घेतले, ओके. हा व्हिडिओ जर तुम्हाला नीट समजला असेल तर तशी तुमची प्रतिक्रिया कृपया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. पुढच्या लेक्चरपर्यंत किंवा पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.